हॅलो एवरीवन, सारिकाज ऑथेंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रीयन स्टाईल कढी कशी बनवायची ते पाहणार आहोत. खूप छान प्रकार ही कढी होते. रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी घरच्या घरी दही कसं लावायचं ते दाखवलेलं आहे. त्याच दह्यापासून मी ही कढी करणार आहे. आता इथे आपण एक लसूण सोलून घेतलेलं आहे, थोडंसं आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि दोन मिरची घेतलेली आहे. आता हे सर्व आपण मिक्सरला वाटून त्याची चांगली पेस्ट तयार करून घ्यायची. अशी जाडसरी वाटलं तरी चालतं, हे आपण छान मिक्सरला वाटून घ्यायचं. मिक्सरला हे छान आता फिरवून घेतलेलं आहे. आता आपण एका भांड्यामध्ये दही काढलेलं आहे, दही छान रवीनं घुसळून घ्यायचं. छान म्हणजे एकदम छान दही घुसळलं की त्यामध्ये जर गाठी असतील तर त्या सॉफ्ट होतात. सर्व दही मी छान घुसळलेलं आहे. त्याच्यामध्ये आता 2 चमचे मी बेसन घातलेलं आहे. बेसनही घातल्यानंतर छान रवीनं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे बेसन आपलं छान दह्यामध्ये मिक्स होतं. छान आता आपलं बेसन मिक्स झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी घालणार आहे. पाणी घालून छान रवीनं घुसळलेलं आहे. आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला घेणार आहे. 4 ते 5 चमचे मी इथं तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1 चमचा मोहरी घालणार आहे. मोहरी आपली छान तडतडली की त्याच्यामध्ये आता आपण कढीपत्ता घालणार आहे. आणि जे आपण मिरची, आलं आणि लसूण वाटून ठेवलं होतं ते वाटण घातलेलं आहे. छान आता हे तेलामध्ये परतून घ्यायचं. आता थोडे त्याच्यामध्ये 1 चिमट हिंग घालणार आहे आणि थोडीशी 1 चमचा हळद घातलेली आहे. हळद तेलामध्ये घाला म्हणजे छान कलर येतो कढीला. आता त्याच्यामध्ये जे आपण ताकाचं मिश्रण बनवून ठेवलं होतं दह्याचं ते घालणार आहे. पाणी तुम्हाला किती हवं कढी घट्ट त्याच्यानुसार त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण घालू शकताय. आता चवीनुसार त्याच्यामध्ये मी 1/2 चमचा मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी साखरही घातलेली आहे. छान आता हे आपण मिक्स करून घ्यायचं. 2 मिनटं छान आपल्याला ह्याला मिक्स करून उकळी काढून घ्यायची. छान आता आपली ही कढी रेडी झालेली आहे. मी त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. खूप छान प्रकारे ही आपली कढी रेडी झालेली आहे. खूप छान होते, टेस्टी लागते आणि खायला एकदम सुंदर लागते. नक्की ट्राय करा. थँक्यू.